नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मधून ते आज अर्ज भरणार आहेत आणि यासाठी त्यांचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। प्रचार रथ जो आहे तो संपूर्ण नागपूरमध्ये फिरणार आहे आणि हे शक्ती प्रदर्शन करत असताना नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस हे उमेदवारी अर्ज भरत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करायला चालले, त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी सुद्धा आहे। अमृताजी, काय प्रतिक्रिया आहे उमेदवारी दाखल करायला चालली? खूप आनंद होतोय, सहाव्यांदा लोकसेवेसाठी फॉर्म भरतायत देवेंद्रजी आणि त्यांना खूप खूप शुभकामना। एकंदर या ठिकाणचा जर माहोल आपण बघितला आणि राज्यातला माहोल जर बघितला तर काय परिस्थिती वाटते? मला वाटतं राज्यात भगवा आता पूर्णपणे फडकणार आहे आणि आपण नागपूरमध्ये पाहिलं असेल किती जल्लोष आहे कार्यकर्त्यांमध्ये, लोकांमध्ये, तर भाजपा प्रगतीचं राजकारण घेऊन परत फुलणार आहे। आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची धुरा तुमच्यावर पण राहणार आहे? आम्ही छोटे छोटे प्रोग्राम्स करत आलेली आहे 2-3 महिन्यापासून, त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला याचा आनंद आहे। एकंदर काय विश्वास वाटतो आहे राज्यामध्ये महायुती पुन्हा एकदा येईल की? नक्कीच विश्वास आहे की महायुती पूर्णपणे चांगल्या वोट्सनी पुढे येईल आणि पूर्णपणे भगवा फडकेल। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। तरी दोन दृश्य आपण पाहत आहे। भाजपचे दिग्गज नेते आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत। पहिले म्हणजे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जात आहे। तर दुसरीकडे वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार यांना उमेदवारी मिळालेली आहे। आशिष शेलार यांच्याकडून सुद्धा ही भव्य रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि आपली ताकद दाखवत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला जातोय। महाविकास आघाडीचा असा कोणता चेहरा नाहीये जो जनतेमध्ये कनेक्ट झालेला पाहायला मिळतोय। जनतेशी संपर्कात असणारा एक उमेदवार असणं आवश्यक आहे तसा महाविकास आघाडीकडे कुठलाही चेहरा नसल्याचं म्हणत। मला दुसऱ्यावर टीका करून मतं मिळवायची नाहीत, त्यांचा उमेदवार त्यांनी ठरवावा, मी माझ्या कामाच्या आधारावर मतं मागतो आणि मिळवणार। महत्त्वाचा प्रश्न, महायुतीचं मुंबईचं चित्र काय असेल? किती जागांवरती महायुती जागा मागते आहे आणि किती जागांवरती महायुतीचे उमेदवार, खास करून भाजपचे उमेदवार पाहायला मिळणार आहे? महायुती 36 जागा लढवेल। आमच्यामध्ये उत्कृष्ट संवाद आहे आणि योग्य उमेदवार मिळेल। भाजप किती जागांसाठी आग्रही आहे आणि किती जागांवरती लढते आज भाष्य करणार? आपण पाहतो की आशिष शेलार आपल्यासोबत होते, पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की हजारोंच्या संख्येनं हे सगळे महायुतीचे कार्यकर्ते आहेत ते जमलेले आहेत आणि आज आशिष शेलार वांद्रे पश्चिम मधून उमेदवारी अर्ज दाखल करतायत। पुढच्या बाजूला आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये लेझिम पथकं जी आहेत ती सुद्धा पाहायला मिळत आहेत, ढोलताशांची पथकं जी आहेत ती पाहायला मिळत आहेत आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून हे सगळे जे काही हजारो संख्येनं कार्यकर्ते आहेत ते आज नॉमिनेशन फाईल करण्यासाठी जमलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आशिष शेलार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आहे आणि महायुती 36 जागांवरती विजयी होईल अशा पद्धतीचा विश्वास मुंबईमधून आशिष शेलार यांनी व्यक्त केलेला आहे। मनीष विचारेसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।